शक्तिपीठ महामार्गाविरोधात आज कोल्हापूरमध्ये इंडिया आघाडीचा मोर्चा आहे. सरकारच्या महत्वाकांक्षी नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्गाला विरोध करण्यात येणार आहे. इंडिया आघाडीसह शेतकऱ्यांचाही यामध्ये विरोध आहे. महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार असल्यामुळे विरोध वाढताना दिसतो. इंडिया आघाडीमधील सर्व प्रमुख नेत्यांसह राजू शेट्टी सुद्धा यावेळेला उपस्थित राहतील. सरकारमधील हसन मुश्रीफांचाही शक्तिपीठ महामार्गाला विरोध आहे. आज कोल्हापूरमध्ये इंडिया आघाडीचा मोर्चा आहे. तर शक्तिपीठ महामार्गाला नेमका काय विरोध होतोय आपण समजून घेऊया. शक्तिपीठ विरोधामध्ये 12 जिल्ह्यांमधील शेतकरी हे आक्रमक झाल्याचं चित्र सध्या दिसतंय. कोकणामधील बांधा ते वर्धा पर्यंत एकूण 805 किलोमीटरचा शक्तिपीठ महामार्ग असणार आहे. शक्तिपीठ महामार्गासाठी तब्बल 86,000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. कोल्हापूर अंबाबाई तुळजाभवानी त्याचबरोबर नांदेड माहूरची रेणुका देवी या 3 शक्तिपीठांसह आदिष्ट देवस्थानांना जोडणारा हा महामार्ग असेल. या महामार्गामुळे 12 जिल्ह्यांमधील 27,500 एकराची जमीन ही हस्तांतरित होणार आहे. शक्तिपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरातील शेतकरी आक्रमक झालेले आहेत. कोल्हापूरमधल्या 6 तालुक्यांमधील 59 गावांमधनं शक्तिपीठ महामार्ग जाणार आहे. ठेकेदारांची शक्ती वाढवण्यासाठी गरज नसताना महामार्गाचा घाट घातल्याचा आरोप होतो आहे. आणि याच विषयी अधिक बोलूया. थेट कोल्हापुरातून आपले प्रतिनिधी शेखर पाटील सध्या आपल्यासोबत आहेत. शेखर, शक्तिपीठ महामार्गाला विरोध का होतो हे आपण समजून घेतलं. आज महाविकास आघाडीचे नेते जे आहेत ते आपल्याला या विरोधात एकवटल्याचं चित्र बघायला मिळणार आहे. आणि दुसरीकडे आपण जर का बघितलं तर हसन मुश्रीफ यांचा सुद्धा, जे सरकारमध्ये आहेत, त्यांचा सुद्धा या शक्तिपीठ महामार्गाला विरोध दिसतोय. कशा पद्धतीनं, कशा स्वरूपाचं आंदोलन आज उभं राहताना दिसेल? गुरु, अगदी बरोबर आहे. हसन मुश्रीफ यांच्या मतदारसंघातले देखील जवळपास 13 गावं या शक्तिपीठ महामार्गामध्ये जाणार आहेत. आणि म्हणूनच या ठिकाणी अनेक नेते जे आहेत ते शेतकऱ्यांसोबत आता राहण्यासाठी पसंती देताना पाहायला मिळतात. आपण जर समजून घेतलं तर हा शक्तिपीठ महामार्ग जो आहे तो 12 जिल्ह्यांमधून जाणार आहे. आणि या 12 जिल्ह्यांमध्ये झालेल्याच नुकत्याच निवडणुकांमध्ये त्याचा देखील फटका बसला असावा अशा पद्धतीचा अंदाज अनेक नेत्यांनी या ठिकाणी काढलेला आहे. संजय मंडलिक यांच्या पराभवाला याच शक्तिपीठ महामार्गाचं एक कारण असू शकतं असं देखील म्हटलं गेलं. कारण कोल्हापूर जिल्ह्यातील 59 गावांचा या शक्तिपीठ महामार्गामध्ये समावेश असणार आहे. या 59 गावांमधून हा शक्तिपीठ महामार्ग जो आहे तो जाणार आहे. त्यामुळं नक्कीच एक मोठा विरोध जो आहे तो कोल्हापुरातल्या शेतकऱ्यांनी या महामार्गाला केलेला आहे. आपण जर बघितलं तर अनेक देवस्थानं जोडण्याचा प्रयत्न जो आहे तो सरकारकडून या महामार्गाच्या निमित्तानं केला जाणार आहे, मात्र त्याला विरोध होतोय. काही शेतकरी जे आहेत ते अल्पभूधारक शेतकरी आहेत, त्यांची देखील जमीन जी आहे ती या महामार्गाला जाणार आहे. आणि म्हणूनच त्याला विरोध जो आहे तो गेल्या सुरुवातीपासून, जेव्हा या महामार्गाची घोषणा झाली तेव्हापासूनच याला विरोध होताना पाहायला मिळतोय. आणि आपण जर बघितलं तर कोल्हापुरातल्या 6 तालुक्यांमधून हा महामार्ग जो आहे तो जाणार आहे. आणि या 6 तालुक्यातील जवळपास 59 गावं यामध्ये बाधित होणार आहेत. त्यामुळे या सगळ्याच 59 गावातील शेतकरी जे आहेत ते आज एकवटणार आहेत कोल्हापुरातल्या दसरा चौक या ठिकाणी. बरोबर, शेतकऱ्यांचा या महामार्गाला विरोध आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या बाजूनं आपल्याला सत्ताधारी असेल किंवा विरोधक असतील, सगळेच उभे राहताना किमान तसा प्रयत्न करताना आपल्याला आज बघायला मिळणार. धन्यवाद शेखर, या सगळ्या सविस्तर माहिती.